71वा प्रजासत्ताक दिन देशभरात अभिमानाने साजरा. नवी दिल्लीत राष्ट्रपतींनी केलं ध्वजवंदन. राजपथावर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत दिमाखदार संचलन. राजपथावर दिमाखदार संचलनातून सैन्य दलांच्या सामर्थ्याचं, भारतीय संस्कृतीच्या समृद्धतेचं आणि विकासाच्या वाटेवरील भारताचं मनोहारी दर्शन. महाराष्ट्राच्या गावा शहरांमधूनही उत्साहानं ध्वजारोहणाचा सोहळा. मुंबई शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदनाचा प्रमुख कार्यक्रम. संविधानातल्या आदर्श आणि मूल्यांप्रती बांधिलकी दृढ करत सर्वसमावेशक बलशाली महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी राज्यपालांचं आवाहन. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून गरजूंना 10 रुपयात भोजन देणाऱ्या शिवभोजन या राज्य सरकारच्या योजनेचा राज्यभरात शुभारंभ. आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद. मन की बात हे संकल्पांचं व्यासपीठ. नव्या संकल्पांबरोबरच नवीन दशकाचा प्रारंभ करू. भारतमातेसाठी कार्यरत राहू, पंतप्रधानांचं आवाहन. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय. 5 सामन्यांच्या मालिकेत पाहुण्यांची 2-0 आघाडी. नमस्कार. 9:30 बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. स्वतंत्र भारताची राज्यघटना अंमलात येऊन भारत संघ राज्य म्हणून स्थापन झाल्याचा आजचा दिवस. हा दिवस देशभर 71वा प्रजासत्ताक दिन म्हणून उत्साहानं साजरा झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ध्वजवंदन केलं आणि तिन्ही सैन्य दलांची मानवंदना स्वीकारली. राजधानी दिल्लीत राजपथावर झालं दिमाखदार संचलन. या संचलनासाठी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या सैन्याच्या सामर्थ्याची झलकही या सोहळ्याच्या निमित्तानं देशवासियांसमोर सादर झाली. वज्रचीन, जिसे हाल ही में भारतीय सेना में शामिल किया गया है, इसे ऑल वेल्डेड स्टील सुरक्षा से लैस बनाया गया है. ब्रिजिंग सिस्टम, जिसे हम दस्ते की कमान संभाल रहे हैं. And here in the sky, the advanced light helicopters Rudra and Dhruv. The 128 Air Defense Missile Regiment was raised in 1951 and the regiment is common. And this is the Air Force tableau. And this is the tableau of the Defense Research and Development Organization, DRDO. The Sainya Shakti ka pradarshan khile ki ho. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सांस्कृतिक वैविध्यानं नटलेले 16 चित्ररथ हे आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण. केंद्र सरकारच्या विविध सुधारणात्मक कार्यक्रमांचं प्रतिबिंब साकारणारे 6 चित्ररथही या संचलनात सहभागी झाले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी नृत्यही सादर केले. The Department of Financial Services, Pradhan Mantri Jan Dhan Yojana and other schemes for the ease of accessibility of cost-effective digital payments. संरक्षण दलातल्या जवानांनी बाईकवर स्वार होऊन केलेल्या धाडसी सादरीकरणानं उपस्थितांना खिळवून ठेवलं. And here we see perfect balance on Rajpath. Head Constable Sangeeta Kumari is climbing up and down a ladder. Perfect balance with perfect felicity. Anita Kumari VV. अतिप्रगत हेलिकॉप्टर्स लढाऊ विमानाने फ्लायपास्ट करत केलेली त्रिशूलासारखी चित्तथरारक प्रात्यक्षिकं हा या संचलनाचा परमोच्च बिंदू ठरला. और विंग कमांडर करण डोगरा.
राजपथावरच्या संचलनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली आणि वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना पुष्पांजली अर्पण केली. अमर जवान ज्योतीऐवजी यावर्षी प्रथमच राष्ट्रीय युद्ध स्मारकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. देशाचा प्रजासत्ताक दिन 17,500 फूट उंचीवरही साजरा झाला. चहूकडे बर्फ आणि हाडं गोठवणारी थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीत लडाखमध्ये आयटीबीपी म्हणजेच भारत तिबेट सीमा पोलिसांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला. 20° सेल्सिअस तापमानात त्यांनी संचलन केलं. संविधानानं घालून दिलेले आदर्श आणि मूल्य यांच्याप्रती आपली बांधिलकी अधिक दृढ करून बलशाली प्रगतीशील आणि सर्वसमावेशक अशा महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वचनबद्ध होण्याचं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिवाजी पार्क इथं झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात केलं. भाषणाच्या प्रारंभी मराठी भाषेचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांनी पूर्ण भाषण मराठीत केलं. थोर समाजसुधारकांनी घालून दिलेल्या मार्गाचं अनुसरण करत वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं राज्यपाल म्हणाले. सर्वसामान्यांना परवडणारी वैद्यकीय सेवा देणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मंत्रालयासह नागपूर येथेही सुरू करण्यात आला आहे. आपल्या समस्या सोडविण्यासाठी ग्रामीण भागातून मुंबईत येणाऱ्या सामान्य नागरिकांचा वेळ कष्ट आणि पैसे वाचावे आणि यासाठी राज्यातील सर्व विभागीय कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्यात आला आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती देऊन वेळेवर कर्जफेड करणाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी नवीन योजना जाहीर करण्याचा सरकारचा विचार असल्याचं ते म्हणाले. येत्या काळात उद्योगांसमोरच्या अडचणींचं जलद निवारण, वनपर्यटन, बचत गटांचं सक्षमीकरण, तंत्रज्ञानाच्या मदतीनं पारदर्शक प्रशासन अशा विविध मुद्द्यांना प्राधान्य देण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी भारतीय नौदल, तटरक्षक दल, राज्य राखीव पोलीस बल, सशस्त्र महिला पोलीस, मुंबई वाहतूक पोलीस, भारतीय स्काउट गाईड, बृहन्मुंबई पोलीस अश्वदल आदी पथकांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भाग घेतला. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचं नृत्य सादरीकरण हे संचलनातील विशेष आकर्षण होतं. नक्षल भागातील C60 कमांडोंचा यंदाच्या प्रजासत्ताक दिनात प्रथमच सहभाग होता. 71व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत विधानभवन इथं विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेचे उपसभापती डॉ नीलम गोर्हे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस दलाचे जवान उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातही प्रजासत्ताक दिनानिमित्त महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये 71व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आबालवृद्ध नागरिकांनीही उत्साहानं उपस्थिती लावली. Yeah.
2020 या नव्या वर्षातल्या पहिल्याच मन की बात या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून देशवासियांशी संवाद साधला. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. मन की बात हे समाजासाठी सर्वोत्तम व्यासपीठ बनत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संवादात नमूद केलं. साथियों, मन की बात के मंच पर हम सब एक बार फिर इकट्ठा हुए हैं नए नए विषयों पर चर्चा करने के लिए और देशवासियों की नई नई उपलब्धियों को सेलिब्रेट करने के लिए, भारत को सेलिब्रेट करने के लिए. मन की बात शेयरिंग, लर्निंग और ग्रोइंग टुगेदर का एक अच्छा और सहज प्लेटफॉर्म बन गया है. हर महीने हजारों की संख्या में लोग अपने सुझाव, अपने प्रयास, अपने अनुभव शेयर करते हैं. उनमें से समाज को प्रेरणा मिले ऐसी कुछ बातों, लोगों के असाधारण प्रयासों पर हमें चर्चा करने का अवसर मिलता है. समाजात आज कॅन्डू अर्थात आम्ही काही करू शकतो ही भावना बळकट होत असल्यानं देश आणि समाज यासाठी काही ना काही मनापासून करण्याची प्रबळ इच्छा दिवसेंदिवस वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. मन की बातच्या माध्यमातून अनेक आवाहनं केली गेली आणि जनतेनं एकदा वापरण्याची प्लास्टिक बंदी, खादी आणि स्थानिक वस्तूंचा वापर करणं, स्वच्छता राखणं, कन्यावर्गाचा सन्मान, डिजिटल व्यवहार अशा अनेक संकल्पना हलक्या फुलक्या मन की बातमधून लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि लोकांनीही त्याची अंमलबजावणी केली. याबाबत पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. राजस्थानमध्ये आज जलसिंचनाचा प्रयोग तसंच तामिळनाडू बोरवेलचं रेन वॉटर हार्वेस्टिंगचं साधन बनवण्याच्या नव्या संकल्पनेचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. बिहारमधल्या शैलेश यांनी मांडलेल्या मन की बात चार्टरबाबत गौरवोद्गार काढताना पंतप्रधानांनी या चार्टरमध्ये प्रत्येकाने नवीन गोष्टीची जोड देऊन हॅशटॅग वापरून ती गोष्ट पुढे न्यावी असं आवाहन जनतेला केलं. 18 जानेवारीला देशभरात सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये सहभागी होऊन लाखो नागरिकांनी फिटनेसचा संदेश दिला असल्याचं त्यांनी सांगितलं. पिछले साल नवंबर में शुरू हुई फिट इंडिया स्कूल की मुहिम भी अब रंग ला रही है. मुझे बताया गया है कि अब तक 65,000 से ज्यादा स्कूलों ने ऑनलाइन रजिस्ट्रेशन करके फिट इंडिया स्कूल सर्टिफिकेट प्राप्त किया है. देश के बाकी सभी स्कूलों से भी मेरा आग्रह है कि वे फिजिकल एक्टिविटी और खेलों को पढ़ाई के साथ जोड़कर फिट स्कूल जरूर बने. इसके साथ ही मैं सभी देशवासियों से यह अपील करता हूं, वे अपनी दिनचर्या में फिजिकल एक्टिविटी को अधिक से अधिक बढ़ावा दें. रोज अपने आप को याद दिलाएं, हम फिट तो इंडिया फिट. ईशान्य भारतातल्या 25 वर्षाच्या मिझोराम राज्यातल्या ब्रू रियांग जनजातीच्या लोकांची समस्या होती. या शरणार्थींच्या समस्येवर नुकताच तोडगा काढण्यात आला असून त्यासाठी दिल्लीत नुकताच करार करण्यात आला. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून कोऑपरेटिव्ह फेडरॅलिझम म्हणजे सहकारी संघराज्य भावनेचं दर्शन होतं असं ते म्हणाले. आसाममधल्या 644 बंडखोरांनी स्वीकारलेली शरणागती ही शांतीच्या मार्गावरील वाटचाल दाखवते असं ते म्हणाले. ईशान्य भागातली बंडखोरी आता खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे असं सांगत कोणत्याही समस्येवर हिंसा हे उत्तर नसून शांतीपूर्ण मार्गानं कोणत्याही मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी भारत सक्षम आहे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. गगनयान मोहिमेच्या यशस्वीतेसाठी भारतानं पुढे टाकलेल्या पावलाचा त्यांनी उल्लेख केला. या क्षेत्रात भारतानं नवीन दिशेनं आणखीन एक पाऊल पुढे टाकलं आहे असं ते म्हणाले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषित करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांच्या विजेत्यांचंही त्यांनी अभिनंदन केलं. तसंच आगामी दशक भारताच्या जीवनात नवीन संकल्पनांचं बनावं, संपूर्ण विश्वाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं सामर्थ्य भारताला प्राप्त व्हावं अशी आशा व्यक्त करत पंतप्रधानांनी परस्पराच्या सहकार्यानं नवीन दशकाचा आरंभ करत भारतमातेसाठी सर्वांनी कार्यरत राहण्याचं आग्रही आवाहन जनतेला केलं. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारच्या वतीनं आज राज्यात विविध ठिकाणी शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सत्तेत आल्यावर गरजू लोकांसाठी स्वस्त दरात भोजन देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार राज्य शासनानं आजपासून ही शिवभोजन योजना सुरू केली. त्यानुसार दररोज दुपारी 12 ते 2 या दरम्यान ठराविक भोजनालयातून ही शिवभोजन थाळी गरजूंसाठी उपलब्ध होणार आहे. मुंबईत 6 तसंच ठाणे, पुणे, नाशिक, बीड, सांगली, सातारा, पालघर अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून ही योजना कार्यान्वित झाली.
मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या 6 शिवभोजन केंद्राचं उद्घाटन झालं. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना जेवणाच्या कुपनचं वाटप करण्यात आलं. जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, अपर जिल्हाधिकारी निलिमा धायगुडे यावेळी उपस्थित होत्या. पुण्यातही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे इथं शिवभोजन थाळीचं उद्घाटन झालं. ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 2 शिवभोजन केंद्राचं उद्घाटन झालं. आतापर्यंतच्या इतिहासातला हा क्रांतिकारक निर्णय असल्याचं ते म्हणाले. नाशिकमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शिवभोजन केंद्राचं उद्घाटन झालं. साताऱ्यात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते बसस्थानक कॅन्टीन इथं ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेची व्याप्ती पाहून तालुका पातळीवर ही योजना राबवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. पालघरमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते एकविरा महिला बचत गट पंचायत समिती कार्यालयात शिवभोजन योजनेचा शुभारंभ झाला. शिवभोजन योजनेसाठी एक अॅपही तयार करण्यात आला असून त्यानुसार शिवभोजन करणाऱ्या व्यक्तीचं छायाचित्र त्याद्वारे घेतलं जाणार आहे. त्यामुळे या योजनेत पारदर्शकता राहणार आहे. क्रिकेट. न्यूझीलंडमधल्या ऑकलंड इथल्या इडन पार्कवर झालेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर 7 गडी राखून विजय मिळवला. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतासमोर विजयासाठी 133 धावांचं माफक आव्हान ठेवलं. सलामीवीर लोकेश राहुलच्या नाबाद 57 आणि श्रेयस अय्यरच्या 44 धावांमुळे भारतानं हा सामना सहजरित्या जिंकला. रोहित शर्मानं 8, कर्णधार विराट कोहलीनं 11 तर शिवम दुबेनं नाबाद 8 धावा केल्या. भारतानं 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकं आणि 3 चेंडू राखत हा विजय मिळवला. तत्पूर्वी फलंदाजीला उतरलेला न्यूझीलंडचा संघ भारतीय गोलंदाजांपुढे टिकाव धरू शकला नाही आणि 5 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 132 धावसंख्या उभारू शकला. भारतासाठी रवींद्र जडेजानं 2 तर शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. हा सामना जिंकत भारतानं 5 सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. एकाहत्तरावा प्रजासत्ताक दिन देशभरात अभिमानाने साजरा. नवी दिल्लीत राष्ट्रपतींनी केलं ध्वजवंदन. राजपथावर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत दिमाखदार संचलन. राजपथावर दिमाखदार संचलनातून सैन्य दलाच्या सामर्थ्याचं, भारतीय संस्कृतीच्या समृद्धतेचं आणि विकासाच्या वाटेवरील भारताचं मनोहारी दर्शन. महाराष्ट्राच्या गावा शहरांमधूनही उत्साहानं ध्वजारोहणाचा सोहळा. मुंबईत शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदनाचा प्रमुख कार्यक्रम. संविधानातल्या आदर्श आणि मूल्यांप्रती बांधिलकी दृढ करत सर्वसमावेशक बलशाली महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी राज्यपालांचं आवाहन. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून गरजूंना 10 रुपयात भोजन देणाऱ्या शिवभोजन या राज्य सरकारच्या योजनेचा राज्यभरात शुभारंभ. आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद. मन की बात हे संकल्पांचं व्यासपीठ. नव्या संकल्पांबरोबरच नवीन दशकाचा प्रारंभ करू. भारत मातेसाठी कार्यरत राहू, पंतप्रधानांचं आवाहन. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय. 5 सामन्यांच्या मालिकेत पाहुण्यांची 2-0 आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 9:15 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.